नमस्कार, संगीताज किचन स्टोरी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपल्या रोजच्या आहारात फळांचा समावेश केलाच पाहिजे, तर आज मी तुमच्यासाठी मस्त फ्रूट चाटची रेसिपी घेऊन आली आहे, जिच्यात मी 5 फळांचा वापर केला आहे। चला लगेच सुरुवात करूया। फ्रूट चाट बनवण्यासाठी 1 पेरू, संत्र, केळ, सफरचंद, डाळिंब हे 5 मी फ्रूट्स घेतलेले आहेत। आता हे सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत आणि बारीक फोडी करून घ्यायचे आहेत। सफरचंद आणि केळ मी कापून घेतलेले आहे, पण हे दोन्ही जे फ्रूट्स आहे ते काळे पडू नाही म्हणून आपण आधी लिंबाचा रस लावून घ्यायचा त्याला। आता हा रस व्यवस्थित मिक्स करून घेते। केळींना सुद्धा आता व्यवस्थित आपण लिंबाचा रस लावून घेऊया। अशा पद्धतीने मी या सर्व फळांचे तुकडे करून घेतलेले आहेत। मी येथे उकडलेला बटाटा सुद्धा घेतलेला आहे। सफरचंद आणि केळीला आपण लिंबाचा रस लावून घेतला होता, बघा बिलकुल त्याचा रंग चेंज झाला नाहीये। फळांच्या चाट मध्ये घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 मोठा चमचा पिठी साखर, चवीप्रमाणे आपल्याला शेंदे लोण मीठ घालायचे आहे आणि चाट मसाला 1 चमचा भरून घेतलेला आहे। 1 बाउल घेतलेला आहे मोठ्या साईजचा। आता या बाउल मध्ये आपल्याला आता 1-1 फळ करून घालून घ्यायची आहेत। सर्वप्रथम मी सफरचंदाच्या फोडी घालून घेते। केळी, संत्री, पेरू, डाळिंब, बटाटा, आता हे सर्व जरा एक व्यवस्थित मी मिक्स करून घेते। फळ सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेली आहे। आता या फळांमध्ये मला पेटी साखर, चाट मसाला तसेच चवेप्रमाणे शेंगे लोण मीठ घेतलेलं आहे ते घालून घेते। आता सर्व व्यवस्थित आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे बाउल मध्ये काढून घेऊया। थोडंसं क्रीम घालून घेते। आता आपलं हे फ्रूट चाट तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।